नमस्कार, माझं नाव सौ यामिनी क्षितेश भोसले. माझं नाव क्षितिश संभाजी भोसले. माझी बेडेकर हॉस्पिटलमध्ये 29 सप्टेंबरला डिलेवरी झाली आहे. मुलगी झाली मला. आमचा प्रवास असा सुरू झाला की आम्ही बदलापूरला होतो. जेव्हा मला मोठ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा शिवाजी हॉस्पिटलला होता तो. तिथे कावीळ भरपूर झालेली. तिथे आम्हाला तिकडे योग्य नाही वाटलं म्हणून आम्ही तिकडनं 4थ्या दिवशी डिस्चार्ज घेऊन इकडे बेडेकरला आलो. तसंही माझा माहेर ठाण्यातलाच आहे त्यामुळे बेडेकर हॉस्पिटल पहिल्यापासूनच माहिती आहेच आम्हाला. काही वेगळी म्हणजे ओळख आम्हाला द्यायची गरज नव्हती. तसं आम्ही बेडेकर हॉस्पिटलला त्याला शिफ्ट केलं आणि शिफ्ट केल्या दिवसापासून लगेचच त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू होऊन तो 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण क्लिअर झाला. कारण त्याची कावीळ भयंकर होती. आम्ही सगळेच टेन्शनमध्ये होतो पण 4-5 दिवसामध्ये डॉक्टरांनी पूर्ण क्लिअर करून व्यवस्थित तो म्हणजे घरी आला. त्याच्यानंतर मग त्याचं जे काही वॅक्सिनेशन होतं ट्रीटमेंट होतं ते त्याच्यासाठी आम्ही इथेच आलो. त्याच्यानंतर सेकंड बेबीसाठी पण आम्ही डॉक्टर महेश बेडेकर यांना कन्सल्ट केलेला आधी. तर त्यांनी सांगितलं होतं की रिपोर्ट्स वगैरे काढून सगळं व्यवस्थित आहे तर होऊ शकतं म्हणून व्यवस्थित. त्याप्रमाणे मग त्यांना कन्सल्ट केल्यानंतर 4 ते 5 महिन्यामध्ये मी घरोघर राहिले आणि तेव्हापासून त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे माझी. आणि व्यवस्थित सगळं अगदी दर महिन्याला त्यांनी चेकअप करून वेळोवेळी सगळं गाईड केलं आम्हाला की कधी कुठल्या टेस्ट करायला पाहिजे, सोनोग्राफी कधी केली पाहिजे. ते करण्यामागचं कारण पण त्यांनी व्यवस्थित आम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. त्याच्यामुळे कुठले डाऊट्स असे राहिले नाही मनामध्ये. प्रत्येक वेळेस त्यांनी व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं. आणि ते महत्त्वाचं असतं कारण आपण सगळं टेस्ट वगैरे करतो पण ते कशासाठी करतो, त्याच्यामध्ये कारणं काय असतात हे बऱ्याच आपल्याला माहिती नसतं. ते बऱ्यापैकी आम्हाला माहिती मिळाली त्याच्यामुळं. त्याच्यानंतर मग जेव्हा डिलेवरीची वेळ आली तेव्हा माझा आधी सीझर असल्यामुळे त्यांनी मला आधीच कल्पना दिली होती की 50% नॉर्मल 50% सीझरही होणार म्हणून. मी असं खात्रीशीर नाही सांगत की नॉर्मलच होईल किंवा सीझरच करावं लागेल असं. त्याप्रमाणे आमची मानसिक तयारी आधीच झाली होती. मग त्याच्यानंतर काही वेळा असं आले की आम्हाला सीझरलेस करावं लागलं. काही ऑप्शन नव्हता दुसरा. त्यांनी प्रयत्न केले नॉर्मलसाठी, मेडिसिन वगैरे दिलं होतं पण मला सकाळपर्यंत काही कळा वगैरे म्हणजे काही त्रासच नाही झाला. त्याच्यामुळे ते म्हणाले की थांबण्यात काही अर्थ नाही आहे, रिस्क वाढेल. त्याच्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार सीझर केला आम्ही आणि गुंडस मुलगी आम्हाला मिळाली. आणि आता तिला पण थोड्या जन्मल्यानंतर कावीळ होती. तिला 1 दिवस पूर्ण कावीळ ह्याच्यामध्ये ठेवलं फोटोथेरपी देण्यासाठी. तिची पण डिलेवरी व्यवस्थित झाली. सगळं डॉक्टरांनी सगळ्या स्टाफने नर्सेसने भरपूर काळजी घेतली आमची, म्हणजे जे इथे राहतात त्यांची पण आणि पेशंटची पण सगळ्यांचीच काळजी सगळ्या स्टाफने खूप छान घेतली. आणि स्वच्छता वगैरे हॉस्पिटलमध्ये छानच आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये असं काही पॉईंट आउट करण्यासारखं काहीच नाही. सगळं खूप छान आहे. स्वच्छता म्हणा किंवा जेवणाचं सर्विस आहे किंवा म्हणजे किती वेळा अगदी 5-5 मिनिटांनी जरी बाळाने सू करून आम्ही तिकडे घेऊन गेलो तरी कुठलीच मावशी म्हणा सिस्टर म्हणा असं चिडचिड नाही करत. म्हणजे आपलं वाळ समजूनच सगळं करतात. आणि हिला 1 दिवस पूर्ण फोटोथेरपीमध्ये ठेवलं होतं. त्या पिडॅट्रिकच्या ज्या सिस्टर्स आहेत त्या पण वेळोवेळी येऊन म्हणजे रात्रीचं पण असं 10-15 मिनिटांनी येऊन बघायच्या की बाळाला काचे ठेवले की नाही असं. म्हणजे अगदी स्वतःच्या बाळासारखं म्हणा त्या ट्रीटमेंट करतात. रात्री 1-2 वाजता पण त्या येऊन चेक करून गेलेले आहेत. त्या बाळाला भूक लागली की नाही, मग भूक लागली असेल तर मग बाळ रडते तर ते स्वतः घेऊन बाळाला दूध पाजवले तिकडे. त्यामुळे आम्हाला म्हणजे एवढं टेन्शन नव्हतं की रात्री बाळ झोपेल की नाही काय असं काही टेन्शन नव्हतं. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सर्वांनीच स्टाफने चांगली आम्हाला सहकार्य केलं. म्हणजे आम्हीच नाही आमचे जे रिलेटिव्ह येत होते ना बघायला ते पण आम्हाला बोलले की खूप छान म्हणजे डॉक्टर पण छान तुम्हाला माहिती सांगते ना. तर काही ठिकाणी असे असतात की डॉक्टर नॉर्मली बोलताना निघून जातात की प्रत्येक गोष्ट समजवत नाहीत. आणि स्टाफ पण इकडचा एवढा खूप छान होता, सगळ्या प्रकारे चांगले सगळे असे आमचे रिलेटिव्ह आम्हाला स्वतः बोललेले. त्यामुळे काही म्हणजे असं हे कमी ते मी असं बोलण्याची इथे गरजच नाही आहे. असं आमचं कोण असं ठाण्यामध्ये कोण रिलेटिव्ह असतील तर त्यांना आम्ही बेडेकर हॉस्पिटल सजेक्ट करूया. थँक्यू.